Hello guys, welcome back to our channel. So आम्ही चाललो तर भाऊबीज करायला मम्मीच्या इथे. सो तुम्हाला या भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा, जितके माझे भाऊ असतील तितक्यांना. सो आता इथे चालले आमच्या ब्रोडोचं जेवण पॅक, मीन्स माझं म्हणजे आमचं पेट ब्रोडो. तुम्हाला दाखवते एक मिनिट. ब्रोडो खूप नटला आहे. ब्रोडो कुठे गेला? हे बघा आमचं पेट. हा हा, इथं आमचं पेट आहे ब्रोडो. आणि तिथं गेल्यानंतर ना आम्ही माझ्या मामाच्या मुलीचा बर्थडे पण आहे, सो आपण बर्थडे सेलिब्रेशन पण करू आणि हे पण करू. माझी मम्मी बघा किती छान दिसते. इथं बघ, बघ ना, बघ लवकर. तर मग चला जाऊत आपण, खूप उशीर पण झालेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटूत आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हे बघा हिज आउटफिट, बघा कसं आहे. सो असा तिचा आउटफिट आहे. सो आपण जाऊत आणि नंतर भेटूत. सो स्टे ट्यून, तर बाय. तर गाईज आम्ही आलो मामाच्या इथं. हे बघा मामांची सोसायटी विघ्नहर्ता. सो आपण जाऊत मामाच्या इथे आणि मग तुम्हाला दाखवेल आमचे मामा हे सगळे पूर्ण फॅमिली. तर आम्ही चाललो, आम्ही चाललो तर लिफ्टमध्ये. तर फायनली आम्ही मामाच्या घरी आलोत आणि जस्ट रेस्ट करून पुन्हा ब्लॉग चालू केला. सो तुम्हाला दाखवते आमचे मामा आणि मामा काय करतात ते. सो तर मग आम्ही चिकनचं कालवण बनवते. हा आणि तर मामा रेस्ट करतात ते. म्हणजे दादा, हा हा. आणि हे बघा घरातून असा व्ह्यू येतो छान गॅलरीतून. सो इथं आलोत म्हणताना आपण थोडेफार व्हिडिओ काढूत आणि खूप छान फोटो पण क्लिक करूत. सो स्टे ट्यून, तुम्ही पुढेही राहा. अजून म्हणजे माझे मोठे मामा येणार आहेत, तर छोटे मामा माझे गावाला गेलेत. तर मग आता ते मामा आले की आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर काय शेवटपर्यंत बघा. त्या प्रकारे आमची भाऊबीज सेलिब्रेट झाली. सो आता हे आहे बर्थडे गर्ल मामाची मुलगी. सो हिच्यासाठी आपण चाललो केक आणायला. सो केक आणूत आणि मग हिचा केक कट करूत आणि मग पुढचं बघू. आता स्टार्ट.
किती ओव्हर रेक चालले. तर गाईज तुम्हाला मला एक गंमत सांगायची होती. हे बघा बड्डे गर्लने आणतं एवढं केक आहे ना खाल्ला. आणि हे बघा आता माझी आजी, हे बघा यांचं इथं चालू आहे. मम्मी माझी आणि हे माझी ना मामाची मुलं ब्लॉग मध्ये यायला असत ते त्यांना काय काय माहिती. थांबा एक ह्याला बरं वाटत नाही त्यामुळे झोपून घ्यायला. हे तर काल असते काय माहिती स्वतःला छानच समजतो. अरे जा मग ब्लॉग मध्ये असतो. हे बघा हे चपणे आपले डावकर येथे पण अस मग एम आठची लिपस्टिक वापरते ती दीदी बस दादा नको नाही. सो गाईज आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. आता आम्ही चाललो खाली मामांच्या मुलांसोबत फटाके उडवायला. हे बघा सगळे गेले आमचा ब्रोडो राहिला. मग मा ब्रोडोला बोलो ना त्याला घेऊन ये बर का त्याला घेऊन ये. आम्ही पुढे जातो. सो चला आता फटाके उडवूत आणि मग आपण आपले घरी जाऊ. तर गाईज आपण पार्किंग ला आलो. आता आपण फटाके उडवूत आणि हे बघा बघितलं काय बाजूचे सोसायटीज आणि हे मामा ह्या सोसायटीत राहतात. एकही कोणच म्हणजे कोणच नाहीये फक्त आम्ही. आता फटाकडे उडवतो आणि मग रे नीट लावा मॅम करीन फटाकडे. हे मेंटल चप्पल माझी लागली. सो गाईज माझे मामा पण गेले घरी मोठे मामा. आम्ही पण जाणार आहे पण यांचं अजून तर ते फटाकडेच उडवत आहेत. तर यांचं झाल्यानंतर मग आम्ही भिनीतून जाणार आहे. आपला 8:45 झाले. तर आता आम्ही जाणार आहे 5-10 मिनिटात निघत इथून आम्ही. सो असा होता आपला भाऊबीजीचा ब्लॉग. सो आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सो चला बाय बाय बाय.